50 रशियन सैनिकांना मारल्याचा युक्रेननं दावा केलेला आहे. रशियाची 6 लढाऊ विमानं पाडल्याचाही युक्रेननं दावा केलेला आहे. युरोपच्या या अखेर युरोपात आपण बघतोय युद्धाला तोंड फुटलं आहे. रशियाने युक्रेनच्या डोनबास प्रदेशात हल्ल्यांना सुरुवात केलेली आहे आणि रशियाचे 50 सैनिक मारल्याचा युक्रेननं दावा केलेला आहे. तसंच युक्रेन लष्कराकडून रशियाच्या विमानांवर देखील आता हल्ला करण्यात आलेला आहे. 6 हेलिकॉप्टर्स लढाऊ विमानं जी आहेत ती युक्रेननं पाडल्याचाही दावा यावेळेस करण्यात आलेला आहे. रशियाची ही 6 लढाऊ विमानं होती आणि त्यांना देखील युक्रेननं पाडलं असं सांगण्यात आलेलं आहे. रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालंय. राजधानी क्यूब सह इतर शहरांवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा सुरू आहे. तर दुसरीकडे युक्रेनकडूनही रशियन सैन्यावर हल्ला करण्यात आलेला आहे. 50 रशियन सैनिकांना मारल्याचा युक्रेननं दावा केला आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.